लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज आशा नेत्याचे आपण आज म्हणजे चळवळीसाठी आपण उभे राहिलो आहोत सगळेच जण आम्ही, की ज्या नेत्यांनी निस्वार्थीपणे ह्या समाजाचं काम केलं, आज मग ती संयुक्त चळवळ असू दे, ओबीसींच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आंदोलन केलं, त्याच्यासाठी जेलमध्येही गेलं अशा ह्या नेत्यासाठी, आणि त्यांनी कधी स्वतःचा विचार नाही केला, निस्वार्थी नेते होते ते पाटील साहेब, की जिथं एकेकाळी त्यांनी घरसुद्धा स्वतःचं बांधलं नाही, तिथल्या जास्तही गावातल्या लोकांनी त्यांचं घर बांधून दिलं, इवन ते राजकारणातही एकदा नगराध्यक्ष होते, दोनदा खासदार होते, पाचदा आमदार होते, विरोधी पक्ष नेते होते, असं असतानाही त्यांनी कधी असं स्वतःचं हे नाही केलं की मी इतकं मोठं आहे, किंवा त्यांना गर्व नव्हता। आणि जसं की स्त्रियांसाठीही त्यांनी एक कायदा काढला आणि त्याच्यातही त्यांनी खूप लोक आज त्याचा फायदा स्त्रियांना होतो, तसेच की पूर्वी तलाटींना अधिकार होते की जमिनीचं सगळे हे सातबारे हे करायचे, ते त्यांनी मोडीत काढले आणि शेतकऱ्यांचं अधिकार तिथे लागू केलं, तसेच पूर्वी सावकारांची जमीन होती, सावकार सगळं हे करायचे आणि शेतकरी हा कुठेतरी वंचित होता, पण त्यांच्या आंदोलनामुळे तो सातबारा शेतकऱ्याच्या नावावर चढला आणि आज शेतकरी जमीन मालक झाला हा दिवा पाटील साहेबांमुळे, आणि कुठेतरी हा शेतकरी आज हे आंदोलन करतात, हे एक त्यांचं ऋण फेडण्यासाठी आपण केलंच पाहिजे, असा नेता होणे शक्य नाही आहे। ह्या नेत्याने आज ह्या भूमिहीन शेतकऱ्यांना, जसं सिडकोंनी ह्या शेतकऱ्यांची जमीन घेतली आणि 12.5% अधिकार दिवा पाटील साहेबांनी त्या शेतकऱ्यांना दिला, आणि आज ह्या शेतकऱ्यांना दिवा पाटील साहेबांमुळे 12.5% जमीन संपादन म्हणजे झाली आहे, तर त्यांचं अशा ह्या महान नेत्याचं नाव देणं हे योग्य आहे, ह्या प्रत्येक ह्या भूमिपुत्राचं म्हणणं आहे आणि भूमिपुत्राचं मनातनं ही चळवळ आहे, त्याच्यासाठी तुम्ही बघता प्रत्येक जण हा आज बेलापूरपासून तर दिघ्यापर्यंत प्रत्येक हा गावाच्या वेशीवर उभा आहे, हा केवळ दिवा पाटील साहेबांच्यामुळे, आणि हा असे नेते कधी होणे शक्य नाही, अशा नेत्याला म्हणजे आज ते नाही आहेत तरी पण प्रत्येकाच्या हृदयात ते आहेत, हे तुम्हाला बेलापूरपासून तर दिघ्यापर्यंत हे दिसेलच तुम्हाला प्रत्येकाच्या हृदयात, की दिवा पाटील साहेब कशा आहेत, कारण प्रत्येक जण हा दिवा पाटीलांना मनात धरून आज ही चळवळीसाठी उभा आहे, अशा नेत्याचं नाव हे आमच्या ह्या भूमीच्या विमानतळाला लागत पाहिजे, हे प्रत्येकाच्या आवाज आहे हा।